लेकर शहर में दिन प्रतिदिन स्थिति और भी भयावह होती जा रही है, लेकिन अब भी भाजपा के नेताओं का श्रेय लेने का सिलसिला और मनपा की लापरवाही कम नहीं हो रही है। ऐसा आरोप कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंडे इन्होंने लगाया है। इस वक्त उन्होंने कहा कि जहां एक ओर वैक्सीन की कमी लोगों को महसूस हो रही है, वही दूसरी ओर इन्हें वैक्सीन उत्सव मनाना है। नागपूर मध्ये महानगर पालिकेचा बेजबाबदारपणा आणि भाजपचं क्रेडिट घेण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ प्रत्यक्षात उभा। आज नागपूर मध्ये लसीचा साठा संपतो आहे आणि भाजपच्या नेत्यांचं खोटं बोलणं सुरू आहे। ज्याला ते उत्सव म्हणतात त्याच्यात लोक दुःखी आहेत, मृत्यूचं तांडव होण्याची शक्यता आहे आणि ह्यांचं आपलं इव्हेंट मॅनेजमेंट आणि राजकारण सुरू आहे। उद्यापासून लस भेटली नाही तर कसला उत्सव, ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये तत्पर राहायला पाहिजे की तत्परता दिसत नाही। आज नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी जाहीर केलं की आम्ही 500 बेडचं मानकापूरला हॉस्पिटल तयार करतो आहे, पण ऑलरेडी 250 बेड तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि मॅनपॉवर नाही आहे। तर जे असलेलं मनुष्यबळ नाही आहे तुमच्याकडे, असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही वापरू शकत नाही, तर नवीन याचा आश्वासन लोकांना का, अशी खोटी आश्वासनं तुम्ही का देता, याच्यावरही राजकारणाची पोळी शेकण्याचा तुम्ही का प्रयत्न करता, हा प्रश्न आहे, याचा आम्ही निषेध करतो। परवाच्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी हे सांगत होते की 5000 रेमडेसिवीरचे वाईल्स येणार, 5000 दोन दिवसांनी येणार आणि हा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला इथे रेमडेसिवीर मिळेल। प्रत्यक्षामध्ये तिथे फोन केल्यानंतर ते कलेक्टर साहेबांकडे बोट दाखवत होते आणि आम्ही जेव्हा कलेक्टरांकडे माहिती घेतली तेव्हा असल्या कुठल्याही प्रकारची काहीही व्हाईल त्यांच्याकडे आलेली नाही, कुठल्याही पद्धतीची मदत कलेक्टर ऑफिसमधून अशा पद्धतीनं करता येत नाही हे त्यांनी सांगितलं। पण का आज राजकारण विसरून माणसाचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे। आज सगळ्यांनी एकत्र होऊन जी काही म्हणून मदत करता येईल, केंद्रातून केंद्राच्या इथले जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, नितीन गडकरी आहेत, राज्यामध्ये पियुष गोयल आहेत, जावडेकर आहेत, यांनी केंद्रातून मदत केली पाहिजे। राज्य सरकार आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न करत आहेत, पण ह्यांना याच्यामध्ये काही देणं घेणं नाही आहे। यांना फक्त राजकारण करायचं आहे, राजकारणाची गोळी शेकायची आहे आणि मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खायचं आहे, असं स्पष्टपणे दिसत आहे। आज तज्ज्ञांचं म्हणणं आहे, टास्क फोर्सचं म्हणणं आहे, सगळ्या जाणकार समजदार लोकांचं म्हणणं आहे, जगभरामध्ये हे आता मान्य झालेलं आहे की एकीकडे कडक लॉकडाऊन करायचा आणि दुसरीकडे वॅक्सिन द्यायची, तरच ही चैनही तुटेल आणि कोरोनामधनं आपल्याला मुक्ती मिळेल। पण ह्यांना केवळ आणि केवळ विरोधासाठी विरोध, राजकारणासाठी राजकारण आणि पुन्हा येईन या चक्करमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जीव धोक्यात घालण्याचं काम हे महाराष्ट्रद्रोही करत आहे, असा स्पष्ट मी आरोप करतो। माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हा काळ अभूतपूर्व असा काळ आहे। आता सेकंड वेव आहे, थर्ड वेव येणार असं म्हणतात, अरविंद केजरीवाल चौथ्या वेवची गोष्ट करतायत। अशा परिस्थितीमध्ये आपण याच्याशी सगळ्यांनी मिळून लढाई केली पाहिजे आणि जे जे म्हणून आपल्याला शक्य आहे ते केलं पाहिजे, अशी विनंती आहे।